देशभरातल्या बँक कर्मचाऱ्यांनी आज आणि उद्या 2 दिवसाचा संप पुकारलाय. राष्ट्रीयकृत, प्रादेशिक, खासगी अशा सर्व बँका संपात सामील होणार आहेत. रखडलेल्या वेतनवाढीचा प्रश्न आणि बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा थांबवाव्यात या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आलाय. या संपामध्ये देशभरातले जवळपास 6 लाख कर्मचारी सामील होणार आहेत. शनिवारचा अर्धा दिवस, रविवारची सुट्टी आणि आता सलग 2 दिवसांचा संप यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होणार आहे. संप काळात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ATM हा एकच पर्याय तुमच्या जवळ आहे. पुढील 2 दिवसात बँक बंद असल्यानं ATM वर ताण पडणार आहे. एकूण पगाराच्या स्लिप होती जेवढी रक्कम होते त्याच्या 10%, त्याची एकूणच 7,40,000 बँक कर्मचारी आहेत ज्यांच्याविषयी आम्ही पगारवाढीच्या गोष्टी करतो, त्याची किंमत होते 3,200 कोटी रुपये. आणि आता जर बघितलं तर आम्ही मागच्याच वेळेस जे 77% वेज रिजन मिळवलेलं आहे, 5 वर्षाचं जे सेटलमेंट पूर्ण झालं त्या ठिकाणी आम्ही 77% मिळवलेत आणि आता 10% गोष्ट आहे. तर ही गोष्ट बँक कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांना पचनी पडणारी नाही आहे, त्यामुळे संप आमच्या ते लादला गेलाय आणि आम्ही तो संप लढवतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.